नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु यमाच्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत। आरोग्य विभागाचा जो भरतीमध्ये गैरप्रकार झाला, त्याचबरोबर मित्रांनो आरोग्य विभागाच्या निकालाविरुद्ध देखील गैरप्रकार झाला, त्याच्याविषयी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण ही मित्रांनो या ठिकाणी न्यूज आहे। तुम्ही जर 28 तारखेची एक्झाम दिलेली असेल आणि जर विद्यार्थ्यांना तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा निकाल बरोबर लागूनही तुमचं सिलेक्शन नाही झालेलं, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला ही न्यूज पाहणं अत्यंत गरजेचं असणार आहे। याचिका दाखल होणार असल्याचं या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे। ते अत्यंत महत्त्वपूर्ण न्यूज आपण लगेच बघणार आहोत। त्याच्या अगोदर तुम्हाला रिक्वेस्ट आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अनेक विद्यार्थ्यांपर्यंत, जेणेकरून मित्रांनो सर्वांना ही न्यूज समजेल। त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी सर्व माहिती घेण्याच्या अगोदर या व्हिडिओला लाईक देखील करून द्या। चला तर मग बघूया डिटेलमध्ये सर्व अशा पद्धतीची ही न्यूज आलेली आहे त्याच्याविषयीची माहिती। तर तुमच्यासमोर ही न्यूज ओपन झालेली आहे, या ठिकाणी पाहू शकता आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार, निकालाविरुद्ध न्यायालयात जाण्याचा निर्णय। तर बघा, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क पदाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवड यादीनुसार भरती प्रक्रियेमध्ये मोठा गैरप्रकार झाल्याने दिसून येत आहे। निवड झालेल्या पहिल्याच क्रमांकाच्या काही उमेदवारांना 198 या ठिकाणी गुण मिळालेले आहेत समोर आलेलं आहे। परीक्षा तज्ज्ञांची मते इतके गुण मिळवणे अशक्य आहे। दुसरीकडे परीक्षेला गैरप्रकारामुळे इतके गुण मिळवत असल्याचा आरोप उमेदवारांकडून होत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं, एवढे गुण भेटत असतील का खरोखरच अभ्यास केल्यानंतर? तर ते देखील कमेंटमध्ये मला कमेंट करून कळवा। तर बघा, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की असा आरोप होत असताना उमेदवारांकडून याविरोधात MPSC समन्वय समिती न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहेत। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क पदासाठी 28 फेब्रुवारी झालेल्या परीक्षेदरम्यान राज्यभरातील परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाल्याने परीक्षा पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। आता 2 दिवस आधी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीवर उमेदवारांची आक्षेप घेतलेला आहे। त्याचबरोबर बघा, आरोग्य विभागाच्या उपसंचालकाकडून विविध पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्तीपत्रे ईमेलने पाठवण्यात आलेली आहेत। अकोला उपसंचालकांनी पाठवलेले एका पत्रातील मजकुरानुसार जे जिंजर वेब्स कंपनी यांच्याकडून प्राप्त झालेल्या गुणवत्ती यादीनुसार समुपदेशन फेरीसाठी नियुक्तीपत्र देण्यात आल्याचा संदर्भ आहे। या पत्रानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर निवड यादी प्रसिद्ध झाली, परंतु 22 एप्रिलला मूळ कागदपत्रासह उमेदवाराला समुपदेशनासाठी उपस्थित राहायचे आहे। विशेष म्हणजे आरोग्य विभागाने निवड यादी जाहीर करण्याआधीच उमेदवारांना नियुक्तीपत्र पाठवले होते। अन्य उमेदवारांनी यावरती मित्रांनो काय केले, आक्षेप घेतलेले आहेत। बघा, आता आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर सोमवारपासून विविध पदांची निवड यादी जाहीर प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली। यामध्ये एका पदासाठी 10 ते 15 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून यामध्ये एकसूत्रता नसल्याची माहिती आहे। या यादीमध्ये काही उमेदवारांना 198, 196 असे गुण असल्याचेही समोर आले आहे। आता राज्य लोकसेवा आयोगाच्या एका माजी सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की 200 पैकी 198 गुण मिळवणे शक्य नाही। परीक्षेतील वेळ आणि प्रश्न यांचा कितीही ताळमेळ बसवला तरी इतके गुण मिळवता येत नाहीत। या आक्षेपामुळे निवड यादी वादात सापडली आहे। अनेक उमेदवारांनी या निवड यादीविरुद्ध आवाज उठवला असून बघा, MPSC समन्वय समितीने याविरुद्ध न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवलेली आहे। तर परीक्षेची काठिण्य पातळी पाहता 200 पैकी 198 गुण मिळवणे शक्य नाही। आरोग्य विभागाच्या निकालावरच्या यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होते। यामुळे या भरती प्रक्रियेवरती कायदेशीर कारवाई करण्याचे आव्हान देण्यात येणार आहे, असं निलेश गायकवाड सचिव MPSC समन्वय समिती यांनी म्हटलेलं आहे। तर शंकेला या ठिकाणी वाव आहे मित्रांनो। आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये राज्यभर गोंधळ उडाला होता, तर औरंगाबाद भागातील गैरप्रकार घडून आणणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले होते। आता निवड यादीतील उमेदवारांचे नाव आणि पत्ता बघता बहुतांश उमेदवार परीक्षेत गैरप्रकाराचे प्रकरण उघडीस आल्याचे परिसरातील असल्याचे एकाच परिसरातील असल्याचे, त्यामुळे शंकेला वाव असल्याचा आरोपही उमेदवारांनी या ठिकाणी केलेला दिसतोय। तर मित्रांनो, या ठिकाणी न्यायालयाविरुद्ध जाण्याची या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे, ते जाणार देखील आहेत असं सांगण्यात आलेलं आहे आरोग्य विभागाच्या या ठिकाणी भरती प्रक्रियेमध्ये। त्याचबरोबर निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचं देखील समजत आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे। जर अशा पद्धतीने उमेदवारांना या ठिकाणी न्याय मिळत असेल तर अत्यंत खूप चांगली अशी गोष्ट आहे। तुम्हाला देखील काय वाटतं मित्रांनो या निकालाबद्दल, ते देखील कमेंट करून कळवा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।